अशी काही चर्चा झालेली नाही. बरोबर, मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते. आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न, सोयाबीन प्रश्न, कांदा निर्यात बंदी ही आपल्याला ठेवायची, निर्यात बंदी होऊन द्यायची, म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही. मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात, तिथे कसे मिळतील ते पाहायचं. आणि बरेच वर्ष MSP चा दर ठरलेला नाहीये, 4 ते 5 वेळेला FRP वाढली परंतु MSP चा दर वाढला नाही. ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्यापर्यंत त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली. पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी मध्ये किमान 50 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी काय, म्हणजे असं काही नाही. सगळं थांबाय, असं काही होणार नाही. त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल. त्याच्यातलं बरंचस ठरलेलं आहे, अजून थोडस काही राहिलेलं आहे, ते थोड्या दिवसात आपल्याला समजेल. ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेन कोणाची किती. पवारगडने सांगतात की तुम्हाला स्वतंत्र लढवलं, तुम्हाला स्वतंत्र लढवलं जाणार असं सातत्याने सांगितलं जातं. शरद पवारगडाकडनं त्यांनी सांगितलं, त्यांना विचारा. मी म्हणलं काय कधी ते ठरवून करतात. मला काय माहिती, मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारे मी कशाला उत्तर द्यायचं कारण आहे. मला तर तसं काहीच माहित नाही. आम्हाला तुमच्याकडनं या बातम्या ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात की यांनी असं ठरवलं तसं ठरवलं. सध्या आमचं लक्ष या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थींना देता येईल तो प्रयत्न करणं. नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना सांगणं हे आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय. किंवा गव्हर्नमेंटचे कार्यक्रम असले, कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो, असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो. तुमचा फोटो गायब केलाय, भाजपने फोटो बॅनर लावले, फोटो गायब आहे. सीएम शिंदे त्यांच्या सांगितलं की माझा फोटो तिथं लावला. माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झाले, कोणले जरा कमी करा. सीएम लाडकी बहीण बाबा, ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे. त्याच्यामुळे महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्यापर्यंत पण मांडण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा नाव ठरलेली नाही. मध्ये तुम्ही जे काही टीव्हीला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही नाव ठरलेलं नाही. मलाच आपलं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं. आमचेही त्याच्यातनं कर्मुक्त आहे. तुमच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे म्हटल्या तुम्हाला चर्चा होण्याचं कारणच नाही ना, जर नावच ठरलेली नाही. जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती, त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचं कारण. बारामतीमध्ये आज एक अभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची, त्यांनी कार्यकर्ते तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार आहेत. ते त्याच्यामध्ये तू ये बाबा माझा आशीर्वाद. योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे. तुम्हाला सगळ्या माहिती, तुम्हाला तर काय होतं खूप वाईट मिळत नाही की असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय. त्यांनी असं सुरू केलं, मला काय घेणे देणे. जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो. समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात. अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे, ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे, 5-6 जागा या 7-8 जागा काही जाहीर केल्या. आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दवडता कामा, वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे गावता कामा, आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही, तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानाने घटनेने दिलेला आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील, परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम करणार. आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे, त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी या आम्ही करून घेतोय. त्याच्यातल्या काही झाल्या आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली, कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं, त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं, एसडीआरएफ कडनं, मदत पुनर्वसन विभागाकडनं, ती सगळी कामं आमची चाललेली आहे. आणि त्या पद्धतीनं अडचणीतल्या शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली पाहिजे ती देण्याच्या बद्दल आम्ही सगळेजण. काल अमित शहाच्या बैठकीत हे देखील झालं की 25 ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी, कारण महायुतीतील वेगवेगळे पक्ष म्हणजे तिन्ही दावा करतायत की आम्ही सुद्धा, उदाहरण अमरावती, इंदापूर, म्हणजे तुमच्याकडून बी दावा होतोय, तिकडून बदलाकडे दावा होतो. तुमच्याकडनं ती माहिती मला ऐकायला मिळाली असं आमच्या तरी काही चर्चा झाली. मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते का? त्याच्यामध्ये आमची चर्चा झालेली नाही तर कशा करता आपण अंदाज व्यक्त करायचे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो पत्रकार मित्रांनो, माझ्या बांधवांनो, की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्तपैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार बारकाईनं सांगेन. माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे का नाही, काही त्याला बेस त्याचा बेस राहत नाही. 200 ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही. आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं. आयरी चर्चेत आहे, आयरी मध्ये तुम्ही जे वाचन केलं काय करू, प्रत्येकाला कुणालाही भेटायला, तुला कसं आज तुम्हाला भेटतो, सीएम आलं की सीएमला भेटतो, देवेंद्रजी आलं की त्यांना भेटतो, सगळ्यांना भेटतो, तसं त्यांनाही भेटावं असं वाटतं, मग ते भेटतात, त्याच्यात बिघडलं काय. पण त्यांना पक्ष नाही, मंडळी मंडळी घ्यावं लागेल ना. काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येतात, त्यावेळेस काही जण असं इकडून तिकडं तिकडून इकडं असं जाण्याचा प्रयत्न करतात, आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहित नाही, परंतु विलासनी तरी माझ्या कानावर तसं काही सांगितलेलं नाही. तुमचं आयरीतलं भाषण खूपच सध्या चर्चेत, आयरीमध्ये तुम्ही जे बोलला आयरीमध्ये तुम्ही की भाऊ कुटुंबात कुटुंब जर कुठलं तर त्याचा मी बोलून झालंय ते पुन्हा काय नाही विचार त्याच्याविषयी, मला जे वाटतं ते मी बोलत असतो. धन्यवाद.